आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा जागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शरद पवारांचा सवाल, मग 40 वर्षे काय गवत उपटत होतात काय? नाव न घेता मधुकर पिचड यांच्यावर टीका, पाहूया स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी मयुरी. शरद पवारांचा सवाल, मग काय 40 वर्ष गवत उपटत होतात का? आगामी विधानसभा निवडणुकीचे राज्यभरासह सर्वच ठिकाणी जोरदार वारे वाहू लागले आहे. आता त्याचे सर्वत्र पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये जणू काही चुरशीची रस्सीखेच पाहायला मिळते. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रणधुमाळीच्या रणसंग्रामाला आता सुरुवात झाली आहे. याच दरम्यान आता पक्षांच्या प्रचार सभेचा देखील धडाका सुरू झाला आहे. तर पक्षापक्षांचे विरुद्ध पक्षाच्या उमेदवारावर रोप प्रत्यारोप टीका करणे ही जोरदार प्रमाणात सुरू आहे. सगळेच उमेदवार विरुद्ध पक्षांच्या उमेदवारांना कमी लेखताना दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारणाही देखील सुरू आहे. या दरम्यान नाव न घेता मधुकर पिचड यांच्यावर शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अहमदनगरमधील अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेले मधुकर पिचड यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे. अनेक वर्ष सोबत असलेले सहकारी सोडून गेले, आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात, मग 40 वर्ष काय गवत उपटत होतात का? असा सवाल पवार यांनी यावेळेस केला आहे. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. पवार म्हणाले की मुख्यमंत्री आमच्या समोर पैलवान नाही असं म्हणतात, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पाहायला येतात का? असा सवालही त्यांनी वेळेस केला आहे. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगलेच ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची असं म्हणत पवारांनी हातवारे केले होते. अकोले मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार बोलत होते. या दरम्यान 5 वर्षात अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी एक विठीर सरकारला रस्ता आली नाही. उलट जेथे शिवाजी महाराजांची तलवार तेजाने चमकली, आज त्या गड किल्ल्यांवर दारूचे अड्डे सुरू करण्याचे काम या सरकारने चालवले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळेस केला आहे. ब्युरो रिपोर्ट.